महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त शहर आणि परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक निलेश बाळासाहेब गांगुर्डे यांच्या वतीने नाशिक रोड राजराजेश्वरी चौक येथे भव्य भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक लहान मुलामुलींसह अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठीच भव्य डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, नाशिक रोड मनपा सभापती प्रशांत दिवे, युवा नेते मंगेश मोरे, नगरसेविका रंजना बोराडे, केसरी युवा फाउंडेशनचे सागर भोजने, विक्रम पोरजे राहुल बोराडे आणि खास आकर्षण असणाऱ्या वर्तुळ, पुढचे पाऊल, सरस्वती आदी मराठी मालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या जुई गडकरी आणि सहकुटुंब सहपरिवार या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली साक्षी गांधी या अभिनेत्री उपस्थित होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक निलेश बाळासाहेब गांगुर्डे यांच्या या कार्याचं कौतुक केलंय. मला सर्वांना एक सांगायचं आहे, हा जो क्राऊड आहे हा फक्त एका दिवसात, आम्हाला जास्त दिवस नाही लागले, पण तुमची जेवढी आतुरता येण्याची वाट बघत होता तेवढी जी आतुरता आज ते स्वतः तिथे सादर करत आहे. आता मी सर्वांना विनंती करतो, इथे पुढे उभे असलेले सर्व, इथे माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, त्यांनाही तो शोध बघायचा आहे, आणि सगळ्यात जास्त माझ्या ज्या आजी लोक आहेत त्यांना अवनी कर्म घेण्यासाठी आपले जे प्रमुख जे गेस्ट आहेत सर्वांचे आवडते प्रमुख उपस्थित मराठी कलाकार जुई गडकरी इथे तुमच्या समोर या नाशिककरांना भेटण्यास आलेला आहे. त्यांचं आपण सर्वांनी जोरदार टायमी स्वागत करायचं, जोरदार टायमी आवाज नाही आवाज नाही मी आल्यावर तुम्ही जो आवाज केला ना त्यावरूनच मला तुमचं प्रेम कळलं. आणि नाशिकला असं येणं होत नाही, पण या निमित्ताने का होणं, येणं झालं, तुमच्याशी भेटणं झालं, त्यासाठी मी प्राध्यापक निलेश गांगुर्डे यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला इथे बोलावलं. आणि आय होप तुम्हालाही छान वाटलं असेल ना मला भेटून. मलाही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, कारण माझा जो कोऍक्टर आहे वैभवला ओळखतो ना सगळे, तर तोही नाशिकचाच आहे. त्यामुळे त्याने सांगितलंय की नाशिककरांना खूप प्रेम. थँक्यू प्लॅनेट आर्ट एंटरटेनमेंट, त्यांनी मला इथे बोलावलं. तुम्ही आमच्या मालिकेवर खूप सारं प्रेम करताय, तुमच्या मेसेजेसद्वारे, तुमच्या मेसेजद्वारे आम्हाला तुमचं प्रेम कळतंय. आणि 2 वर्ष झाली आमची मालिका तुम्ही पाहताय. आमचा एक लॉयल ऑडियन्स आहे, एक ॲव्हरेज ऑडियन्स आहे, तो अजूनही तसाच आहे, आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू दे. थँक्यू व्हेरी मच. काय म्हणतात मला सगळ्या मैत्रिणी इथे जमल्यात त्या? सगळ्या मैत्रिणी दमलेल्या आहेत तिथे उभ्या राहून की नाही दमल्यात ना? मग आवाज येऊ दे की इथे तुम्हाला सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय, कारण जसं सर म्हणाले तसं 2 वर्षांनी असा कार्यक्रम होतोय. आणि खरंच सगळी बच्चे कंपनी घरामध्ये कंटाळलेली होती. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त ही जी काय डान्स कॉम्पिटिशन इथे बनवलेली आहे त्याचा आपण सगळेच भाग होणार. सो एक्साइटमेंट आहे की नाही? लहान मुलांचा एवढा मस्त आवाज येतोय आणि खूप वेळ वाट बघितली का तुम्ही? लवकरच सुरू होणारे कॉम्पिटिशन आता चालू झालेली आहे ना ऑलरेडी. मी वाट बघत होते, मी आलेले होते पण नाही नाही मला सुद्धा पुढचे काही परफॉर्मन्सेस असतील ते बघायला खूप आवडेल. आणि ज्यांचे कोणाचे परफॉर्मन्स झालेले आहेत ते झाले, पण ज्यांचे आहेत त्यांना ऑल द बेस्ट आणि खूप छान परफॉर्म करा. ओके okay?
तुम्हाला माहिती का नाही ना मॅडम खूप छान गाणं म्हणणार आपलं सर आणि त्यांना घटनेचे खूप शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121व्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आदरणीय दत्तनारायण गायकवाड आमचे छोटे बंधू मंगेश भाऊ मोरे आमच्या महापालिकेच्या नगरसेविका रंजनाताई मोराडे त्याचबरोबर आमचे मित्र विनेश गांगुर्डे या सीटावर उपस्थित सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने तुम्ही साईबाबांची साक्षीला बघण्यासाठी या ठिकाणी आला विनेश भाऊ तुमचं कार्य फार मोठं आहे शिक्षकांसाठी तुम्ही संपूर्ण ही महाराष्ट्रभर ही चळवळ चालवली त्यांच्यासाठी अमरण उपोषण करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही 5 दिवस उपोषणाला बसला तिथं जीवाची परवा केली नाही आपण 1 दिवस जर उपाशी राहिलो तर आपल्याला कसे पोटा पोटाला धक्के बसतात हे आपण अगदी जोडून बघितलेलं आहे आणि बघतोय पण ह्या महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी निलेश भाऊ 5 दिवस अमरण उपोषणासाठी बसलाय आणि विविध प्रश्न शिक्षकांचे प्रश्न सोडवले या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगेल तर आपली जी सामाजिक चळवळ या चळवळीतून आपण जे काम करतोय समाजाचं काम करताय गोरगरीब लोकांसाठी काम करताय त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिलं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकलं तर माणूस मोठं होईल संघर्ष केला तर सगळं काही आपल्या जवळ आहे आणि संघटित असला तर नक्कीच तो विजय आपला असतो म्हणून मी या ठिकाणी सांगेल आपण त्या पद्धतीने या ठिकाणी महापालिकेची तयारी करताय महापालिकेने निवडणूक लागले दत्ताजी तीन मिनिटं या ठिकाणी बोलणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 121वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी निलेश गांगुर्डे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला कार्यक्रमातलं वैशिष्ट्य पाहून या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही आधी मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलून दिला आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे की आपल्या या परिसरातून जे काही मुलं असतील मुली असतील त्यांच्या कलागुणांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देत असताना त्यांच्या पाठीवर शपथ थाप पडली पाहिजे आणि ती थाप खऱ्या अर्थाने या कलाकारांकडून आपल्याला मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यामधील आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता या ठिकाणी निलेशला फक्त एकच सांगेल की जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे जनसेवेचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते कार्य सातत्याला आपण करत राहावं निश्चितपणे ते कार्य करत असताना जी अपेक्षा आपली असेल ती अपेक्षा निश्चितपणे ही जनता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं मला वचन देतो आणि या ठिकाणी दाखवत येईल बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता रमाई सर्वांना त्रिवार वंदन करतो आज आमचे प्रोत्साहन म्हणून त्यांनी जे या कार्यक्रमाचं या सोहळ्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनासाठी आमचे मार्गदर्शक दत्ताजी नाना गायकवाड जिल्हा प्रमुख तसेच या नाशिक नगरीचे माजी महापौर विनय भाऊ पांडे निमित्तानं 131व्या आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आमचे मित्र प्राध्यापक निलेश बाळासाहेब गांगुर्डे येत्या 2 वर्षापासून म्हणजे कोरोना काळात सुद्धा आम्ही
बरोबर धान्य वाटप असो मास्क वाटप असो अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सतत सक्रिय असतात। आज या ठिकाणी एक कलाकार आलेले आहे, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांच्या वतीने मी निलेश काकोडे सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सर्वांचं वेलकम करतो, धन्यवाद। यावेळी अनेक मुला मुलींनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवाह मिळवली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज खरात, ऋषी शेळके, दुर्गेश घोलप, मनीष बुराडे, विनय उभाले, रुपेश कोरडे, गणेश मोहिते, निखिल सपकाळे, शाहरुख सय्यद, हर्षल संकपाळ, निलेश मोरे आदींनी परिश्रम घेतले। सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार 24 साठी विजय खडांगळे, नाशिक।